मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे, डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील पाठ 5वा उष्णता त्या पाठावर आधारित या पहिल्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आज आपण अप्रकट उष्मा म्हणजे काय, त्याचबरोबर पुनर्हिमायन म्हणजे काय, या दोन महत्त्वाच्या संकल्पना आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, या अगोदर आपण या विषयावर आधारित चारही पाठांचे व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अप्रकट उष्मा. आता अप्रकट उष्मा हा मुद्दा समजून घेत असताना आपल्या पुस्तकामध्ये या प्रकारची आपल्याला एक कृती दिलेली आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आधी यामध्ये काय काय सांगितलेलं आपण त्याविषयी माहिती घेऊया. तर या ठिकाणी या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका काचेच्या भांड्यामध्ये आपल्याला काही बर्फाचे तुकडे घ्यायचे आहेत. हे काचेचं भांड आहे आणि यामध्ये हे बर्फाचे तुकडे आपण टाकलेले आहेत. त्यानंतर या काचेच्या भांड्यामध्ये जे बर्फाचे तुकडे आहेत त्या बर्फाच्या तुकड्यामध्ये आपल्याला तापमापी ठेवायची आहे. तापमापी ठेवत असताना लक्षामध्ये घ्या की तापमापीचा खालचा जो फुगा आहे हा खालचा फुगा या बर्फाच्या तुकड्यामध्ये बुडेल या प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर बर्फाचे भांडे आपल्याला तिवईवरती ठेवून या बर्फाला आता उष्णता द्यायची आहे. त्यानंतर ही तिवई आहे, ह्या तिवईवरती आपण हे बर्फाचे भांडे ठेवलेले आहे व त्याला बर्नरच्या साहाय्याने आपण आता उष्णता देत आहोत. आता यानंतर उष्णता देणे सुरू झाले असताना हळूहळू बर्फ वितळू लागेल आणि बर्फ वितळत असताना बर्फ व पाणी यांचे मिश्रण होईल. तर काचेच्या भांड्यामधल्या बर्फाला आपण आता उष्णता देत आहोत. साहजिकच या बर्फाच्या तुकड्यांचं रूपांतर आता पाण्यामध्ये होईल आणि थोड्या कालावधीनंतर या काचेच्या भांड्यामध्ये आता बर्फ आणि पाणी यांचं मिश्रण असेल. आता मिश्रण आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि मिश्रण ढवळत असतानाच त्यानंतर आपण उष्णता देणे असेच कंटिन्यू सुरू ठेवल्यानंतर आता हळूहळू या काचेच्या भांड्यामधील जे बर्फ आणि पाण्याचं मिश्रण होतं त्यातील बर्फ आता पूर्णपणे वितळून जाईल व त्या ठिकाणी केवळ आता पाणीचं शिल्लक राहील. आता पाणी शिल्लक राहिल्यानंतर देखील आपण या पाण्याला आता या बर्नरच्या मदतीने उष्णता देत आहोत आणि या सर्व कृतीमध्ये होणारा जो तापमानामधील फरक आहे किंवा बदल आहे तो आपल्याला वेळोवेळी नोंद करून घ्यायचा आहे. त्यावेळेस आपण या बर्फाच्या तुकड्यांना उष्णता देऊया. त्यावेळेस सर्वात अगोदर या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होईल आणि एक वेळ अशी येईल की या काचेच्या भांड्यामध्ये बर्फ आणि पाणी यांचं मिश्रण शिल्लक राहील आणि जोपर्यंत सर्व बर्फाच्या तुकड्यांचं रूपांतर हे पाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत या मिश्रणाचं तापमान हे 0° सेल्सिअस इतकंच राहील. आणि तरीही ज्यावेळेस आपण आता या मिश्रणाला उष्णता देऊ त्यावेळेस आता एक वेळ असा येईल की या ठिकाणी सर्व बर्फाचं रूपांतर आता पूर्णपणे पाण्यामध्ये झालेलं आहे आणि या पाण्याला देखील आपण परत ज्यावेळेस उष्णता देणं सुरू ठेवूया त्यावेळेस या पाण्याचं रूपांतर आता हळूहळू वाफेमध्ये होईल. म्हणजेच हे पाणी आता उकळायला लागेल, म्हणजेच या पाण्याचं तापमान आता हळूहळू वाढू लागेल आणि हे पाणी उकळू लागेल. आपल्याला माहिती आहे पाणी कधी उकळतं, तर पाणी 100° सेल्सिअस इतक्या तापमानाला पाणी आता हे उकळते. म्हणजेच पाणी उकळल्यानंतर म्हणजेच पाण्याचं तापमान 100° सेल्सिअस झाल्यानंतर या काचेच्या पाण्यामधील आता पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होत आहे. आता अशा अवस्थेमध्ये म्हणजेच या काचेच्या पाण्यामध्ये आता पाणी उकळायला लागलेलं आहे आणि आपण बर्नरच्या साहाय्याने आणखी उष्णताही देत आहोत व पाण्याचं तापमान सध्या 100° सेल्सिअस आहे आणि उष्णता देणं सुरू आहे. तरी देखील पाण्याचं तापमान या ठिकाणी 100° सेल्सिअस इतकंच राहील. म्हणजे त्या ठिकाणी 101°, 102°, 103° असं पाण्याचं तापमान आता वाढणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचं पूर्ण रूपांतर वाफेमध्ये होईपर्यंत त्या पाण्याचं किंवा या मिश्रणाचं तापमान आता 100°सेल्सिअसपर्यंत स्थिर राहते. म्हणजेच या ठिकाणी तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे या पाण्याचे वाफेमध्ये पूर्ण रूपांतर होईपर्यंत या मिश्रणाचं तापमान हे स्थिरच राहतं. ते किती राहतं? 100° सेल्सिअस इतकं राहतं. तर आता या सर्व कृतीमध्ये जे आपण निरीक्षणे नोंदवलेली आहेत त्यांची कारणे त्याची उत्तरे आपल्याला या आलेखाच्या माध्यमातून मिळतील. आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, या आलेखामध्ये रेख ए बी दर्शवलेली आहे. तरी रेख ए बी, तर या आलेखामध्ये रेख ए बी स्थिर तापमानाला, म्हणजे या ठिकाणी तापमान स्थिर आहे, तर या स्थिर तापमानाला
बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया चालू आहे. साहजिकच बर्फाला उष्णता दिल्यानंतर हे बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होईल. आता बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजेच 0° सेल्सिअसला वितळतो व त्याचे रूपांतर पाण्यामध्ये होऊ लागते. या ठिकाणी पाण्यामध्ये किंवा मिश्रणाच्या तापमानामध्ये कसलीच वाढ झालेली आपल्याला दिसत नाही, म्हणजे आपण बर्फाला उष्णता तर देणे सुरू केलेलं आहे परंतु या ठिकाणी तापमान वाढ मात्र सध्या 0 आहे, म्हणजेच 1 AB या ठिकाणी तापमान हे स्थिर आहे. आणखी आता या ठिकाणी बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होत असताना बर्फ उष्णता शोषून घेत आहे आणि हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. म्हणजे या ठिकाणी थोडं बर्फाला उष्णता दिल्यानंतर या काचेच्या भांड्यामध्ये सध्या बर्फ आणि पाणी यांचे मिश्रण आहे, म्हणजे स्थायू व द्रव यांचे मिश्रण आहे. आता आणि या ठिकाणी तापमान वाढ मात्र 0 झालेली आहे, म्हणजेच या ठिकाणचं तापमान सध्या स्थिर आहे. आता हे बर्फ या ठिकाणी उष्णता शोषून घेणं सुरू आहे. आता बर्फ इथं किती कालावधीपर्यंत उष्णता शोषून घेईल की जोपर्यंत या काचेच्या भांड्यामधील सर्व बर्फांच्या तुकड्यांचं रूपांतर हे पूर्णपणे पाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हा बर्फ उष्णता शोषून घेणे सुरू राहील व हा बिंदू आपण रेख AB ने या आलेखामध्ये आपण दर्शवत असतो. आणि या दरम्यान मिश्रणाचे तापमान मात्र स्थिर राहते आणि ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते, पूर्णपणे पाण्यामध्ये रूपांतर होते, त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक असे म्हटलं जातं. म्हणजेच पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत रूपांतर होत असताना, म्हणजेच बर्फाचे रूपांतर द्रवरूप म्हणजे पाण्यामध्ये रूपांतर होत असताना पदार्थ म्हणजेच या ठिकाणी बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो. या ठिकाणी उष्णतेचं शोषण सुरू आहे परंतु तापमानामध्ये वाढ झालेली नाही आहे, या ठिकाणी तापमान अजून स्थिरच आहे. म्हणजे या ठिकाणी बर्फाने या उष्णतेचे शोषण केलेलं आहे तर या ठिकाणी बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो परंतु त्याच्या तापमानामध्ये मात्र वाढ होत नाही. मग या ठिकाणी या बर्फाने जी उष्णता शोषलेली आहे या उष्णतेचा उपयोग कुठे झाला किंवा या उष्णतेचा वापर नेमका बर्फाने कुठे करून घेतला त्याविषयी आपण आता माहिती घेऊया. तर या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूंमधील बंध कमकुवत करून स्थायूचे द्रवात रूपांतर करण्यासाठी होतो. म्हणजेच या ठिकाणी स्थायू म्हणजे काय, बर्फ आहे. तर या बर्फातील किंवा स्थायू पदार्थातील जे अणु आणि रेणू आहेत या अणुरेणूंचे बंध कमकुवत होतात आणि स्थायू पदार्थाचं रूपांतर मग पुन्हा द्रवामध्ये होतं, म्हणजेच बर्फाचं रूपांतर हे पाण्यामध्ये होत असतं. आणि हा मुद्दा आपण या आकृतीच्या मदतीने चांगल्या प्रकारे समजून घेऊया. आता स्थायू पदार्थ आहे ज्या ठिकाणी सर्व अणू एकमेकाला चिटकून आहेत, यांच्यामधील आंतररेणवीय बल देखील अधिक असतं आणि स्थायू पदार्थ हे मजबूत असतात. आता ज्यावेळेस आपण या स्थायू पदार्थांना उष्णता देणं सुरू केलेलं आहे या स्थायू पदार्थाचं रूपांतर नक्कीच द्रवामध्ये होतं, परंतु उष्णता दिल्यापासून लगेचच या स्थायूंचं रूपांतर द्रवामध्ये नाही होणार. तर काही कालावधीसाठी स्थायू पदार्थ केवळ उष्णता शोषून घेतात. त्याचं कारण म्हणजे स्थायू पदार्थामधील जे अणू आहेत हे रेणू आहेत हे एकमेकांना चिटकून आहेत, घट्ट चिटकून आहेत. यामधील आंतररेणवीय बल हे खूप अधिक आहे, प्रचंड आहे. त्यामुळं हे शोषलेली उष्णतेचा किंवा या शोषलेल्या उष्णतेचा वापर सध्या या स्थायू पदार्थामधील अणू व रेणूमधील बंध कमकुवत करण्यासाठी केला जातो. आणि हे असं केल्यानंतर या स्थायूमधील जे अणू आहेत रेणू आहेत यांच्यामधील अंतर वाढेल व पर्यायाने या स्थायूचं रूपांतर मग पुन्हा द्रवामध्ये होईल. मग द्रवामध्ये या आकृतीमध्ये तुम्ही पाहत असल्याप्रमाणे सर्व अणू किंवा रेणू आता एकमेकापासून लांब आहेत, स्थायूमध्येही एकमेकाला चिटकून होते, परंतु द्रवामध्ये ही आता अणुरेणू एकमेकापासून दूर झालेले आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. आणि यालाच म्हणायचं आहे वितळणाचा अप्रकट उष्मा. तर ज्यावेळेस एखाद्या पदार्थाला आपण उष्णता देत असतो त्यावेळेस त्या पदार्थामध्ये आपल्याला पटकन बदल झालेला दिसतो, म्हणजेच त्याला आपण प्रकट उष्मा म्हणूया. म्हणजे त्या ठिकाणी उष्णतेचा परिणाम आपल्याला पटकन दिसलेला आहे, परंतु या ठिकाणी बर्फाला तर आपण उष्णता दिलेली आहे. बर्फाला उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर लवकरात लवकर पाण्यामध्ये व्हायला पाहिजे, परंतु हे असं होत नाही. म्हणजेच या ठिकाणी काचेच्या भांड्यामधील सर्व बर्फांच्या तुकड्यांचे पूर्णपणे पाण्यामध्ये रूपांतर होईपर्यंत ही या ठिकाणी हे बर्फाचे तुकडे सर्व उष्णता शोषून घेतात. याला म्हणायचं वितळणाचा अप्रकट उष्मा. त्याची व्याख्या अभ्यासूया आपण. तर स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते
तिला वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात. ते म्हणजे एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता शोषून घेतली जाते, जी उष्णता स्थायूमध्ये शोषली जाते, त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी स्थायू पदार्थ म्हणजे बर्फ आहे. ह्या बर्फाचं पूर्णपणे द्रवामध्ये रूपांतर होईपर्यंत, पाण्यामध्ये रूपांतर होईपर्यंत बर्फ हा उष्णता शोषून घेतच असतो. आणि ते आपण ए बी या रेषेने दर्शवलेल्या आलेखामध्ये. आणि बर्फाने इतक्या वेळ जी उष्णता शोषून घेतलेली आहे त्या उष्णतेला म्हणायचं वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. म्हणजे या ठिकाणी बर्फाची पाण्यामध्ये पूर्णपणे रूपांतर होईपर्यंत बर्फ उष्णता शोषून घेत होता. आता त्यानंतर एकदा का बर्फाचं पूर्णपणे पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे, त्यावेळेस आता हळूहळू त्या पाण्याचे तापमान वाढू लागेल. व ते तापमान कितीपर्यंत वाढेल, तर ते तापमान वाढेल 100°C. आणि आता 100°C किंवा या पाण्याच्या तापमानामध्ये 100°C जी वाढ झालेली आहे ते आपण रेख बी सीने दर्शवलेली आहे या ठिकाणी. तर ही पूर्ण रेष जी आहे ही रेख बी सी आहे. तर रेख बी सी ही पाण्याच्या तापमानातील 0° C ते 100°C अशी झालेली वाढ दर्शवत असते. तर ज्या प्रकारे रेख ए बी मध्ये हे बर्फ आणि पाण्याचं मिश्रण होतं, स्थायू आणि द्रव होतं, त्याप्रकारे बी सी मध्ये काय असेल, तर द्रव आणि वायू यांची अवस्था. द्रव आणि वायू म्हणजे काय? द्रव म्हणजे उकळते पाणी आणि वायू म्हणजे त्याची होणारी वाफ. तर हे मिश्रण आपण रेख बी सी या दरम्यान दर्शवत असतो. काचेच्या भांड्यामध्ये पूर्णपणे पाणी आहे. आता पाण्याला आपण उष्णता देत आहोत, त्याची वाफ होणं सुरू झालेलं आहे. 100°C ह्याची वाफ होणं सुरू आहे आणि तरी आपण उष्णता देणं सुरू ठेवलेलं आहे. मग त्यावेळेस पाण्याचं तापमान वाढेल का? तर नक्कीच वाढणार नाही. पाण्याचं तापमान हे 100°C इतकंच स्थिर राहील. त्यानंतर मात्र उष्णता देऊनही पाण्याचं तापमान वाढत नाही. म्हणजे त्यानंतर म्हणजे कधी 100°C इतकं पाण्याचं तापमान झाल्यानंतरही ज्यावेळेस आपण या पाण्याला आता उष्णता देत आहोत त्यावेळेस पाण्याच्या तापमानामध्ये वाढ होत नाही. आता या तापमानाला शोषलेली सर्व उष्णता या द्रवामधील रेणूचे बंध तोडण्यासाठी आणि द्रवाची वायुरूप स्थितीत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. हा मुद्दा परत आपण या मुद्द्याच्या आकृतीच्या मदतीने समजून घेऊया. तर या ठिकाणी जे काचेच्या भांड्यामध्ये आता पूर्ण पाणी झालेलं, बर्फाचं रूपांतर पूर्ण पाण्यामध्ये झालेलं आहे आणि याला परत आपण बर्नरच्या मदतीने उष्णता देत आहोत. म्हणजे या ठिकाणी पाणी आहे, पाणी उकळलेलं आहे, ह्याचं तापमान सध्या 100°C आहे. तर देखील आता पाण्याला उष्णता देणं आपलं सुरू ठेवलेलं आहे, तरी देखील पाण्याचं तापमान इथं वाढत नाही. मग आता या ठिकाणी पाण्याने जी शोषलेली उष्णता आहे ही उष्णता गेली कुठं? तर द्रव पदार्थाने सद्यस्थितीला जी उष्णता शोषून घेतलेली आहे, तर या उष्णतेचा वापर द्रव पदार्थामधील जे अणुरेणू आहेत त्या अणुरेणूमधील बंध तोडण्याचं काम ही शोषलेली उष्णता करत आहे. आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ह्या द्रवाचं रूपांतर मग पुन्हा वाफेमध्ये होत असतं. तर द्रवाचे रूपांतर वाफेमध्ये होत असताना जी उष्णता शोषली जाते परंतु त्याच्या तापमानात काही वाढ होत नाही. आणि ह्याच मुद्दा आपण या लेखामध्ये रेख बी सी द्वारे आपण दर्शवलेला आहे. आणि या शोषलेल्या उष्णतेलाच म्हणायचं बाष्पाणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. त्याची व्याख्या अभ्यासूया. तर एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं. त्यानंतर जाऊया पुढील मुद्द्याकडे. पुढील मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. तर मित्रांनो आपल्या नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यास तुम्ही नक्कीच सुरू केला असेलच. तुमची ही तयारी अधिक परिणामकारक बनवण्यासाठी अन अकॅडमी प्रत्येक पेड सबस्क्रिप्शनवर मेगा ऑफर देत आहे. या मेगा ऑफरमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डसहित CBSE UP बोर्डसाठी 12, 15 व 18 महिन्यांसाठी पूर्ण 4 महिन्याचं सबस्क्रिप्शन फ्री असेल. तसेच 24, 36 व 48 महिन्यांसाठी आपल्याला 6 महिने मोफत मिळतील व 60, 72 आणि 84 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनवर आपल्याला पूर्णतः 8 महिन्यांचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. आणि ही ऑफर केवळ 13 सप्टेंबर 2021 पर्यंतच मर्यादित आहे. अन अकॅडमीच्या प्लस सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लाईव्ह इंटरॲक्टिव्ह
क्लासेस अटेंड करू शकता, ज्या ठिकाणी तुमच्या सर्व शंकांचे समाधान होईल. भारतातील बेस्ट एज्युकेटर्सच्या बॅचेसमध्ये तुम्ही एनरोल करू शकता, ज्यामुळे तुमचा पूर्ण सिलेबस एका विशिष्ट स्ट्रक्चर्ड वेमध्ये पूर्ण होण्यास मदत होईल. तुम्ही दररोज लाईव्ह क्विझच्या मध्ये सहभाग नोंदवू शकता व त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला डिटेल्ड सोल्युशन्स व ऑल इंडिया रँकही माहीत करून घेता येईल. त्याचबरोबर प्रत्येक क्लासनंतर PDF स्वरूपामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियलही उपलब्ध करून दिले जाईल, ज्याद्वारे तुम्ही दररोज कधीही अभ्यास करू शकता. मित्रांनो, यासंबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. व त्याचबरोबर अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा हा कोड देशपांडे म्हणजेच DESHPANDE हा कोड यूज करा. तर मित्रांनो, आजच अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा व आपल्या अभ्यासाला नवी दिशा द्या. जाऊया मित्रांनो आपल्या पुढील मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पुनर्हिमायन. तर विद्यार्थी मित्रांनो, बर्फाचा गोळा तयार करताना तुम्ही पाहिलाच असेल तर बर्फ किसून काडीच्या टोकाशी हाताने दाबून गोळा बनवला जातो. हा किसलेला बर्फ पुन्हा घट्ट गोळा कसा बनतो? तसेच बर्फाचे दोन खडे घेऊन एकमेकांवर दाबून धरल्यासही काही वेळाने ते खडे एकमेकांना घट्ट चिकटतात. आता नेमकं कशामुळे घडतं? आता हा मुद्दा परत चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये आणखी एक कृती दिलेली आहे. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला बर्फाची एक लहान लादी घ्यायची आहे, त्यानंतर एक बारीक तार घ्यायची आहे, त्याचबरोबर दोन समान वजने हे साहित्य घ्यायचं आहे. त्यानंतर बर्फाची लादी आपल्याला या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका स्टँडवरती ठेवायची आहे. समजा लाकडी ठोकळेत ते टेबलावर ठेवून त्यावरती आपण ही बर्फाची लादी ठेवलेली आहे. त्यानंतर तारेच्या दोन्ही टोकांना ही दोन समान वजने बांधून ही तार बर्फाच्या लादीवरती आपल्याला व्यवस्थित प्रकारे ठेवायची आहे. तरी बर्फाच्या लादीवरती ही ठेवलेली तार आहे आणि तारेच्या दोन्ही टोकांना आपण ही समान वजने बांधलेली आहेत किंवा ठेवलेली आहेत. आता सर्व केल्यानंतर आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आता याचं पूर्णपणे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसेल की तारेच्या दोन्ही टोकास समान वजने बांधून ही तार बर्फाच्या लादीवर ठेवल्यास ही तार आता हळूहळू ते बर्फाच्या लादीमध्ये रुतत जाईल, खोलवर रुतेल आणि काही वेळाने बर्फाच्या लादीमधून ही तार या प्रकारे अशी बाहेर पडेल. आता तार बर्फाच्या लादीमधून बाहेर पडल्यानंतरही बर्फाच्या लादीचे दोन तुकडे होत नाहीत, तर बर्फाची लादी ही अखंड तशीच राहते. त्याचं कारण काय असेल? तर त्याचं कारण म्हणजे पुनर्हिमायन आहे. त्यामुळे या सर्व कृतीवरून आपण पुनर्हिमायनाची व्याख्या करू शकतो. तर दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असं म्हटलं जातं. आता आपल्याला माहिती आहे की बर्फाचा द्रवणांक हा 0° सेल्सिअस आहे, म्हणजेच बर्फ 0° सेल्सिअसला हा वितळतो किंवा त्याच्यापेक्षा पुढे जर तापमान जात असेल तर हळूहळू बर्फ वितळायला सुरुवात होत असतो. आता ही झाली सामान्य अवस्था. परंतु सध्यस्थितीला बर्फाच्या पृष्ठभागावरील तापमान किती आहे? 0° सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा कमी असेल. आणि आता आपण ज्यावेळेस या बर्फाच्या लादीवरती ही तार ठेवतो त्यावेळेस तारेमुळे या बर्फाच्या पृष्ठभागावरती दाब प्रयुक्त होतो. त्यामुळे बर्फाचं एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस आपण बर्फावरती दाब देतो त्यावेळेस दाबामुळे बर्फाचा द्रवणांक हा 0° कमी होतो. सामान्यपणे बर्फाचा द्रवणांक किती आहे? 0° सेल्सिअस आहे. परंतु यावरती जर दाब दिला तर बर्फाचा द्रवणांक हा 0°ही कमी होतो. आणि या ठिकाणी बर्फाच्या लादीवरचं तापमान 0°पेक्षा कमी आहे, म्हणजेच 0° सेल्सिअस तापमानास बर्फ आता पाण्यामध्ये रूपांतरित होतो. सामान्यपणे हा बर्फाचं पाणी कधी व्हायला पाहिजे? 0° सेल्सिअसपेक्षा थोडंसं अधिक तापमान होत असेल तर बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये व्हायला सुरुवात होईल. परंतु या ठिकाणी बर्फावर दाब दिल्यानंतर बर्फाचा द्रवणांक हा 0°पेक्षाही कमी होतो आणि 0° सेल्सिअसपेक्षाही कमी तापमानाला या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होत असतं. त्यामुळे या ठिकाणी ह्या बर्फाच्या लादीवरती तार ठेवल्या या ही तार ह्या बर्फाच्या लादीवरती आता दाब प्रयुक्त करते आणि दाब प्रयुक्त केल्यामुळं या हा जो वरचा जो पृष्ठभाग आहे बर्फाचा पृष्ठभाग तो आता वितळेल आणि या बर्फाचं रूपांतर होईल पाण्यामध्ये. आणि तार जशी जशी आता खाली जाईल दाब दिल्यामुळं त्यानुसार या तारेच्या वरचा जो भाग आहे ज्या ठिकाणी सद्यस्थितीला पाणी आहे आता दाब काढून घेतल्यानंतर लगेचच या पाण्याचं रूपांतर पटकन बर्फामध्ये होतं. ते कसं होतं त्यावेळेस आपण माहिती घेऊया. तर दाब काढून घेताच आता द्रवणांक पूर्ववत होतो, म्हणजेच 0° सेल्सिअस होतो आणि पाण्याचे पुन्हा
बर्फामध्ये रूपांतर होते आणि या प्रकारे हळूहळू ही तांब्याची तार या बर्फाच्या लादीमधून पूर्ण बाहेर पडते, परंतु बर्फाच्या लादीचे दोन तुकडे होत नाहीत. म्हणजेच या ठिकाणी दाब दिल्यानंतर बर्फ वितळतो आणि दाब काढून घेतल्यानंतर परत त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. या प्रक्रियेला म्हणायचं आहे पुनर्हिमायन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अप्रकट उष्मा व पुनर्हिमायन या दोन महत्त्वाच्या गोष्टीविषयी माहिती घेतलेली आहे. पुढे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच पाठावर आधारित पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, अशाच प्रकारची वेगवेगळे विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.